मिरज कृष्णा घाट येथे आज मगरीचे दर्शन झालं आहे। घाटावर सकाळी पोहण्यासाठी मोठी गर्दी असते। आज पोहत असताना तरुणांना मगरीचे दर्शन झालं, त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे। ही मगर सुमारे 10 फुटाची असून अर्जुनवाड काठाकडून ते मिरज कृष्णा घाटाकडे ती आली आणि परत ती कुरणेमळा भागाकडे जाऊन दिसेनाशी झाली। आज मगरीचं दर्शन झाल्यानं पोहायला व धुणी धुण्यास आलेल्या महिला भयभीत झाल्या होत्या। सदर मगरीला वन विभागानं पकडावं अशी मागणी मल्लिकार्जुन दुधनी या शेतकऱ्यानं केली आहे। मराठी एस न्यूजसाठी मिरज कृष्णा घाटाहून संदीप अडसूळ। अर्जुन दुधनी, मी मिरजेत राहणार असलो, कृष्णा घाटवर मी गेली 20 वर्ष झालं पोहण्यात जातो। आमचं टोटल 50 जणांचा स्विमर्स ग्रुप आहे। आम्ही दररोज नित्यक्रमाने आम्ही पोहायला जातो आहे आणि आज अर्जुनवाडच्या साईडनं सकाळी 7:30 वाजता 10 फुटाची मगर आली आणि तिथून येऊन इकडं कृष्णा घाटाच्याकडे येऊन तिथं महिला मंडळी धुणे धुत वगैरे बसलेले होते। तिथून ते परत कुला कालून सर महादेवांना कुरणेच्या मळीकडे गेली। आम्ही त्याचा पाठलाग केला वरून जाऊन, पण ते हळू संतगतीने वरून पोहत खाली गेले, ढवळीच्या साईडला गेले। आणि आता गेली 20 वर्ष झाले की वारंवार मगरीचं दर्शन होते आणि मगरीने भरपूर पिल्ली दिलेले आहे तिथे, मग त्याची वन खात्याने सर्व बंदोबस्त करायला पाहिजे, नाहीतर आम्ही पोहणाऱ्यांचं जीव धोक्यात आहे। तरी एवढं शासनाने किंवा प्रशासनाने दक्षता द्यावे।